श्री गुरुदेव दत्त संक्षिप्त भागवत अध्याय दूसरा श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री शुकमणे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथ अंतकाळ जवळ येता सांडावी सकळ अहम ममता। पुण्यतीर्था जाऊन स्नान भरवे करुण चित्ती श्री गुरु स्मरुण परब्रह्मासे आठवावे। धन दुर्मदांत श्रीमंत जन त्यांचे कधीही न करावे सेवन। ऐवजी राहावे मौन मन बुद्धिजीवी ब्रह्मी लय करा। भक्ति आणि अष्टांग योग दोन्ही करविती हरिसयोग त्यात भक्ति सुलंभ चांग ऐसे वाटे मज लागी। तदर्थ करावी संत संगती ते कृष्ण कथामृत पाजती तेने होय चित्तशुद्धि हरिचा पाहे राही पायी राहे बुद्धि। भजन वाचू न जन्म व्यर्थ अकामे भजावे श्री विष्णुस अथवा अन्य कामे ही जास भजता इच्छा पूर्ण होय। हृदय न वे तो पाषाण जोन द्रव्य गीता नाम नुठती रोमांच न झरती नयन वृथा जननी ते कष्टविले। राजा विनवी हात जोडोन सांगा विश्व रचने ने ज्ञान श्री शुक करी कृष्ण स्मरण स्वये राही अकर्ता। तू जैसा प्रश्न केला तैसाची नारदे ब्रह्मला त्यांचा जो का संवाद झाला परिस राजा परीक्षिती श्री नारद पुसे ब्रह्मासी। कुणी निर्मिले विश्वासी तपाने ज्ञान झाले आपणासी ते तुम्हा कुणी दिदले। ब्रह्मावदे नारदा लागून विश्वनिर्मिती नारायणापासून मिधा तो आदिपुरुष जाण महत्त्व अनंतरे। पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसे तया लागीच बोलती यज्ञ न यज्ञमय जंत ऐसी वेद ख्याती बोलली। ओज तेज ऐश्वर्य युक्त क्षमा सौंदर्य वा सामर्थ संपत्ती वा नम्रता जेथ तेथ सर्वत्र ईश्वरची। ब्रह्मदेव म्हणे नारदासी भगवंत घेई नाना अवतारासी अनंत रूपे अनंत नामासी वेदा मौन पडलेसे। भगवंताचे अवतार कथन श्री भागवताचे बीज जाण तुवा करावे विपुली करण द्यावे शिक्षण लोकांसी। राजा प्रार्थी श्री सुकासी कथावे तात्विक निरूपणासी श्रवणे बंध मोक्ष स्वरूपासी। हृदयी प्रकटे भगवंत हृदय चिन्मय करुणी ध्यानी हृदयाकाशी अद्भुतवाणी तपकरी गायसे मनुनी अंतर्धान पावली। चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागून ब्रह्माने दिदले नारदा जान नारद बदला व्यासासी। सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईश कथन निरोध मुक्ती आश्रयन दशलक्षणे भागवताची। सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने। इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्री भागवत महापुराणे द्वितीयोध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु।